सिद्धार्थभाई, तुम्ही आज हांगा येयल्या आणि कॅज्युचं फेस्टिवलूय चालू हा, सीझन 2 जो सक्सेसफुली चलता त्याबद्दल तुम्ही सांगू शकता? हय, सर्वप्रथम सगळ्या गोयकारांक म्हजो माय मोगाचो नमस्कार. आणि आज काजू फेस्त जे चालू हा तो एक बरो उपक्रम हा. आणि त्याचबरोबर एक बरे खंय तरी ॲडवान्स टॅक्नॉलॉजी आमच्या गोयच्या शेतकऱ्यांक पळोवपाक मेळटा, अभ्यास करपाक मेळटा. आणि तेतूतल्यान शेतकऱ्यांक आणि कॅज्यू कल्टिवेटर जे काजू फेणीचे उत्पादन करता, उर्राकाचे उत्पादन करता, त्यांना खंय तरी बरे नॅशनल आणि डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केट मेळपा खातीर त्याची मदत जातली. आणि एक बरो प्रोजेक्ट असा, त्याबद्दल दुबाव ना. त्याचबरोबर आज जो ग्रासरूट लेवलाचेर जो शेतकरी जो काजू उत्पादक जो असा, त्याचबरोबर त्याची बी खंय तरी दखल आम्ही ह्या सरकारान घेऊची पडटली, घेऊ जाय असे माझे मत हा. त्यांना ज्यांना हो वो रॉ काजू म्हणता तो एक रॉ मटेरियल, काजूचो जो मुक्त असता तो रॉ मटेरियल, तो रॉ मटेरियल जमोवपाक जमोवपाक कितले त्रास पडटा तेजो म्हाकाय बी अनुभव आहा. हांव बी एक काजू बागायतदार आणि त्या शेतकऱ्यांचे जे रॉ मटेरियल आहात ते जमोवपाक आणि ते मेळप अवेलेबल करपाक तो शेतकरी वता कितलो करपण त्रास घेऊन ते मेहनत घेऊन ते काम करता, त्याचे रिटर्न्स त्या काजू उत्पादकांक मेळो जाय. त्याच्या फाटल्यान खूप खर्च असता, त्याच्या फाटल्यान मशागत असता. काजूचे पीक सुरू जावचे पहिली त्याची मशागत असता, त्याका आम्ही वडसणी म्हणता आमच्या गोयचे भाषेन. ती वडसणी करची पडटा, बाकी निवळसाण करची पडटा, परत लेबर असता आणि बाकीचे जे खर्च असतात ते खंय तरी मेकअप जावपा खातीर आमकां ह्या गोयचे जे काजू बागायतदार असा त्यांना बरो रेट मेळचो. त्यांना तसे त्या पद्धतीन जे आज जे कोण आज फायनान्शियल जे कोण एक्सपर्ट्स असतात त्यांच्याकडे बसून त्या बाबा ह्या काजू इल्डाक मॅक्झिमम आम्ही ह्या गोयच्या काजू उत्पादकांक कसो रेट मेळटलो हेजेर गोयच्या सरकारान मातशें लक्ष घालचें पडटलें. आणि पर्सनली एक सिद्धार्थ पाटील सोशल समाजसेवक ह्या नात्यान हांव ह्या गव्हर्मेंटाक ह्या सरकाराक आणि स्पेशली ॲग्रिकल्चर मिनिस्टर आणि त्याचबरोबर शेतकी मंत्री त्याचबरोबर आमचो गोयचो मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी बी ह्याची दखल घेऊची आणि शेतकरी जो काजू उत्पादक आहात, काजू बागायतदार आहात, त्याका खंय तरी एक समाधान मेळ्ळा सारखे कितें तरी तुम्ही डिसिजन घेवचे अशी म्हजे कडल्यान तुमकां एक रिक्वेस्ट गोवा गव्हर्मेंट. सध्या शुगर कारखानो तो सुद्धा खंय तरी एक चालीक लावचो, हेजेर तुजे कशें कितें म्हणणें? बरोबर, फाटल्या जेन्ना इलेक्शनाचो जो प्रोसेस आशिल्लो, चालू आशिल्लो, प्रचार आशिल्लो, त्या दरम्यान हांवें बरेच आणि एक माझे विचार हांवें फाटले टायमार काही दीस पयलीं जेन्ना माझो एक व्हिडिओ प्रसारीत झालो, पब्लीश झालो, त्या व्हिडिओक हांवें ह्या शुगर फॅक्टरी बद्दल संजीवनी सहकारी साखर कारखान्या बद्दल हांव उलयल्लो, डीप उलयलो. आणि हांव त्या संजीवनी शुगर फॅक्टरीचो एक्स एम्प्लॉई, ते हांवें काम केल्लें आहा आणि तेतूंतले बरेचशे गोष्टी खबर आहा. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटात काम केलं, स्टोराकय केलं, हांवें केनियार सुपरवायझर म्हणून हांवें काम केलें. सो त्या शुगर फॅक्टरी खंय तरी एक इंडस्ट्रियल डॅव्हलपमेंट जावचो, तेतूंतल्यान शुगर फॅक्टरींतल्यान ती सुरवात जावची. आज एक इनऑपरेटिव्ह जो कारखानो बंद आहा तो बंद असा तो चालू करप ही एक मोठी चॅलेंज आहा. आणि ती चॅलेंज ॲक्सेप्ट करप बिकॉज माझी ती एक क्वालिटी आहे, आय लाईक टू ॲक्सेप्ट चॅलेंजीस. आणि तशीच ती बी चॅलेंज आमचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर, परत कॉर्पोरेशन मिनिस्टर, परत इंडस्ट्रियल मिनिस्टर, परत हांव एक सिद्धार्थ पाटील म्हणून एक समाजसेवक, असे सगळ्यांची एक टीम करून आम्ही सगळ्यांनी एकठांय येऊन ह्या कसलोच राजकीय हेतूर हस्तक्षेप जायनासतना आमच्या गोयच्या हिता खातीर, आमच्या गोयचो अनएम्प्लॉयमेंट जो असा, बेरोजगारीचो जो प्रश्न आहा तो सुटपा खातीर खंय तरी आमकां एकठांय येऊन हे काम करचें पडटलें. आणि हे करपाक माझी पूर्ण तयारी आहा. आणि हांवें ही गोष्ट सिरियसली घेतलेली आहा. त्यांना आमचे जे कोण आज जे कन्सर्न जे मिनिस्टर्स असतात, इंडस्ट्री मिनिस्टर, ॲग्रिकल्चर मिनिस्टर, परत डॉक्टर प्रमोद सावंत, कॉर्पोरेशन मिनिस्टर, सहकार, बिकॉज इट कम्स अंडर सहकार कॉर्पोरेशन सॅक्टर, शुगर फॅक्टरी कम्स अंडर कॉर्पोरेशन सॅक्टर. त्यांना ऑफकोर्स माझी तयारी आहात, सगळ्यांनी बसून आम्ही हेजेर उलोवया आणि हो प्रश्न सोडोवपाचो प्रयत्न करूया. हे शक्य आहा, कित्याक म्हण आहा पळय, वाळूचे कण रगडिता तेल ही गळे, जर रेंव जर सुद्दां घसटलें जाल्यार सुद्दां तेल येवपाक शकता, जाल्यार हें कितें जावंक शकना मताचो हांव.
जसे काजू फेस्टिवल केला तसे शुगर फेस्टिवल शुगर केन फेस्टिवल करचे असे तुम्हाला दिसतं? अय आणि मीडियान ज्यांना याची दखल घेतली त्यांना ऑफकोर्स मीडियाचे हा कौतुक करता की आज मीडिया सुद्धा आज ह्याच्या पॉझिटिव्हली विचार करपाक लागले की गोयच्या हिता खातीर किती तरी बरं जावचे. सुंदर गजाल हा मीडियाचे हा कौतुक करता गोयची मीडियाची अख्खी गोयची मीडिया त्यांना जसो काजू फेस्टिवल जो आज सेलिब्रेट केलो ऑर्गनायज केलो तेतूतल्यान काजू उत्पादकांक जो जे फेणी आणि काजूक जो कितें आज बरो इंटरनॅशनल आणि डॉमेस्टीक मार्केटांत जो कितें आज बरो एक प्लॅटफॉर्म दिवपाक प्रयत्न केलो त्या पद्दतीन शुगर केन जो आतां एक कितें म्हणटा ताका उसाचो जर एक खंय तरी असो एक प्रोग्राम घडोवन हाडलो खंय तरी एक फिस्ट घडोवन हाडलें जाल्यार अख्खे जे कोण स्पेशलिस्ट आसा शुगर केन कल्टिवेटर्स जावं शुगर केन इंडस्ट्री जे स्पेशलिस्ट आसा त्यांचे सगळ्यांचे मत घेऊन बाबा हो आमचो संजीवनी सहकारी साखर कारखानो कशे पद्धतीन एक वेळ आउटसोर्स जो करचो पडल्यार कोता येता बरं कोण एक हायली इन्फ्लुएन्स्ड असो एक कोणी इंडस्ट्रियलिस्ट आसा त्याका सुद्धा जर हो आउटसोर्स करचो पडल्यार सुद्धा कित्याक आमचे हित कितें आसा आमचो गोंयचो कारखानो चालू जावपाक जाय आणि ऊस उत्पादकांक खंय तरी त्याचे बेनिफीट जावपाक जाय फायदो जावपाक जाय आणि तितूंतल्यान रोजगार जनरेट जावन आमच्या भुरग्यांक खंय तरी एक ठराविक पर्संटेज खंय तरी थंय नोकरी मेळो जाय तेन्ना जसो काजूचो फिस्ट ऑर्गनायज केलो घडोवन हाडला तसो शुगर केन साखर कारखाना रिलेटेड जर एक असे एक फिस्ट जर ऊस उत्पादकांच्या वतीन जर एक कितें जर एक फिस्ट घडोवन हाडलें जाल्यार हेजो ऑफकोर्स खंय तरी एक फायदो जातलो खंय तरी हेजें प्रमोशन मेळटलें खंय तरी हो विशय फुडें सरून तितूंतल्यान हें शक्य जावंक शकता. बरो कॉन्सेप्ट आसा तुमच्या मिडियान विचारलें म्हाका बरें दिसलें. थँक्यू वेरी मच.